कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत शहरी भागातील सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात रोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका नगरपालिका नगरपंचायती नगर या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्या एकतीस मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या काळात परीक्षा सुरू राहतील ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालय सुरू राहतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली दरम्यान राज्यात कोरोनाचे सव्वीस रुग्ण आढळून आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यासंदर्भात निवेदन करताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे वेळेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून राज्यातील चित्रपटगृह नाट्यगृह जलतरण तलाव व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस प्रशासन यांना राज्य शासनानं सूचना निर्गमित केल्या आहेत राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा महाविद्यालयं अंगणवाड्या देखील एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले या काळात मंडळ परीक्षा सुरू राहतील असं स्पष्ट करताना परीक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाही त्याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय व्यावसायिक यात्रा धार्मिक क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं